पर्यटन विकासाच्या नावाखाली माळशेज घाटात कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अगदी सुसज्ज पार्किंग व्यवस्था, झाडांना कठडे, वेगवेगळे पॉइंट्स, घाटमाथ्यावर पर्यटन विकास महामंडळाचे गेस्ट हाऊस इत्यादी सोयी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी करण्यात आल्या आहेत. मात्र दरवर्षी कोसळणाऱ्या दरडींमुळे व घाट रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांनी व पर्यटकांनी स्वतःच सावध राहणे गरजेचे झाले आहे. विकेंडसाठी हॉट डेस्टिनेशन असणारा माळशेज घाट सध्या पर्यटकांना खुला असला तरी दरड कोसळण्याची भीती कायम आहे. ठोस उपाययोजना प्रशासनाकडून केली जात नसल्याने दहशतीच्या सावटाखालीच पर्यटक येताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे यावर्षी माळशेज घाट रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये जा करीत असतात. खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक अपघात होत असतात. या रस्त्यावर पांढरे पट्टे व धोकादर्शक फलक नसल्याने अपघाती वळणावर अपघातांची मालिका सुरू असून जीव मुठीत धरून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. ठिकठिकाणी रस्ता घाटात खचल्यानं एकेरी वाहतूक सध्या सुरू आहे, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडीला वाहन चालकांना सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या भोंगळ कारभारामुळे वाहन चालकांवर जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागत आहे. संजय बोरगे, ब्युरो रिपोर्ट, माळशेज.